गुड मॉर्निंग गाइस, द एम ट्यूबर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळचे वाजले आहेत 5:20 झालेत आणि आम्ही इथे जोधपूरला पोहोचलो आहे। इथून आमची जर्नी चालू होते राजस्थानची। हाय, आणि आमचं लगेज आहे शांभवी मंत्राम। हाय कर, आणि हा विजय, स्वाती, मनस्वी, मायरा लगेज आहे। बघा, आमचं एवढं पण लगेज आहे आणि ही ट्रेन, या ट्रेनने आम्ही आलो। बघू शकता ही ट्रेन आहे। आता आमच्या दोन टॅक्सी आम्ही केलेले आहेत, टॅक्सी म्हणजे कार, त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत। आमचं लगेज आहे, बघू शकता लगेज आहे। आणि आता आम्ही जैसलमेरला इथून निघणार आहोत डायरेक्ट। माझ्या हॉटेल वगैरे इथे काय केलेलं नाही, डायरेक्ट जैसलमेरला। 5 तास लागणार इथून जैसलमेरसाठी। हे जोधपूरचं स्टेशन आहे। मी फर्स्ट टाइम आलो आहे राजस्थानमध्ये जोधपूर। इकडे थंडी पण भरपूर आहे, खूप आहे। सगळ्यांनी स्वेटर्स घातलेत, गरम स्वेटर घातलेत। हाय, आमची मंडळी मायरा कधी पण नाराज असते, राग आलेला असतो। चला चला, ही मायरा, तिला उचलून घ्यायचं असतं पण तिला चालायचं नसतं नेहमी। दिल्लीला गेलो तिकडे पण असंच। या ट्रेन म्हणून आलो, सूर्यनगरी ट्रेन ही। सूर्यनगरी आणि स्टेशन आहे बघा, परिसर, स्टेशनचा परिसर खूप चांगला दिसतो, छान दिसतो, व्यवस्थित आहे, स्वच्छता आहे। बघू शकता स्वच्छ आहे स्टेशन, स्टेप्स आहेत। टेम्परेचर इकडच 13 आहे, 13 आहे, खूप थंडी आहे। या मायराला चालायचं नसतं तुला कशी आहे। आणि या लोकांना फोटो काढायचा आहे, फोटो काढून घेऊया। हे बघा, जोधपूर स्टेशनचे पेंटिंग्स, खूप छान पेंटिंग बनवले। खूप छान पेंटिंग बनवले बघा, वरचं स्ट्रक्चर, सिलिंगचं बघा, सिलिंगचे डिझाईन बघा, खूप छान पेंटिंग। चल, खूप छान पेंटिंग आहे। आणि स्टेशनचं आम्ही बाहेर पडतोय, आमच्या टॅक्सी उभे आहेत तिथे। हे जोधपूर स्टेशन आहे बघा, खूप छान आहे, भव्य, एकदम छान बनवलेलं आहे। इंजिन आहे इथे, इंजिन नॉर्थ ईस्ट, छान स्टेशन बनवत। बघा, खूप छान स्टेशन बनवलं जोधपूर। ते इंजिन आहे, इकडे इकडे या बाजूला टॅक्सी स्टँड आहे। आणि फोटो काढण्यासाठी तयार आहे त्यांचा फोटो। मला एक गोष्ट दाखवतो, मंत्रमचा रिकग्नाईज होता, म्हणजे त्याने शोधला की इंडियाचा फ्लॅग बघ,
तर बघा भव्य दिव्य इंडियाचा फ्लॅग हा बघा मस्त एकदम हा इंडियाचा फ्लॅग एवढा मोठा भव्य दिव्य मस्त बघ तिथे उभारलेला आहे इंडियाचा फ्लॅग आमचा एवढं लक्ष नव्हता पण मंत्रमने दाखवलं बाबा बघ इंडियाचा फ्लॅग आम्ही आमची टॅक्सी आहे इथे आम्ही चाललो आहे टॅक्सीमध्ये गुड मॉर्निंग गाईस द एम टुबर्समध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे पाहुणे सात वाजलेत आणि आम्ही इथे नाश्ता इथे थांबलो आहे हे हॉटेलचं नाव आहे श्री स्पेशल रेस्टॉरंट आणि आमच्या इथे कार्स आहेत दोन्ही आणि तुम्ही बघू शकता इथे आहे ना इथे ह्या डाब्यावरती इथे पाहिलेले सलमान खान पण येऊन गेलेले आहेत ॲक्टर्स आलेले आहेत इथे आता मी जिथे जैसलमेरला चाललेलो आहे तिथे रेस टू की रेस जो पिक्चर होता त्या पिक्चरची इथे शूटिंग चाललेली तर सलमान खान ज्या या रेस्टॉरंटमध्ये आलेला आणि फोटो वगैरे लावलेले आहेत त्याचं नाव बरोबर आलं नाही म्हणून परत एक व्हिडिओ काढतोय बघा रेस्टॉरंटचं नाव आहे श्री केशर रेस्टॉरंट आणि ते शेकोटी पेटवले हे शेकोटीचे आनंद घेतात शेकोटी घेतात बघा इथे त्यांनी हे लावलेले पेपरचे कट्स लावलेले आहेत इथे ॲक्ट्रेस ॲक्टर लोक येऊन गेलेले आहेत जॉनी लिवर नंतर मग इथे या सलमान खान आहे या कोण ॲक्टर आहे तो पण येऊन गेलेले आहे ते आणि आम्ही आलेलो आहे तिथे आम्ही पनीर पकोड्याची ऑर्डर दिलेली आहे चहा आणि इथून आता पुढे जैसलमेरला जाणार आहोत गावाचं नाव आहे ढांडलिया गाव ओके पनीर पकोडा आलेलं आहे सॉस दिलाय चटणी दिलाय चटणी नाही काय लाल चटणी आहे लाल चटणी आहे आणि हा इथे चहा पण आलाय हा चहा आहे केसर चहा चहा मध्ये केसर टाकलेलं आहे बघू शकता केसर आहे मध्ये केसर आहे तर गाईस हा व्हिडिओ इथंच पूर्ण करत आहे माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्त राहा स्वस्त राहा मजेत राहा फिरत राहा